टिल नाउ वी हैव सीन, आतापर्यंत आपण बघितले लॉजिक गेट्स, त्यामध्ये बेसिक गेट बघितला, युनिव्हर्सल गेट बघितला, डिराइव्ड गेट बघितला. त्याच्यानंतरचा आता पुढचा पार्ट आहे सिलेबसमधला की डी मॉर्गन्स थेरम. तर डी मॉर्गन्स थेरम काय, तर डी मॉर्गन्स हे त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे की त्यांना ह्या दोन थेरम त्यांनी प्रूव्ह केले, डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम आणि डी मॉर्गन्स सेकंड थेरम अशा दोन थेरम आहेत. त्यापैकी इथे आपण आता पहिला डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम एक्सप्लेन करणार आहे. तर डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम एक्सप्लेन करण्याबद्दल मी थोडं बेसिक सांगणार आहे तुम्हाला की हे मी जे इथं लिहून घेतलं ए इंटू बी इज इक्वल टू ए बार प्लस बी बार, तर हे काय आहे, तर हा बार काय इंडिकेट करतो, बार म्हणजे हे नॉट गेट आहे कन्सिडर करा, काय बार म्हणजे हा नॉट गेट आहे, म्हणजे मी ए इंटू बी वर बार दिला बघा म्हणजे हे नॉट गेट आहे, किंवा मी ए बारवर बार दिला म्हणजेच काय केलं मी एच्या एला मी नॉट कनेक्ट केला, त्याचा अर्थ काय एच्या इनपुटला मी नॉट कनेक्ट केला. ओके, बार काय इंडिकेट करतो, जर झिरो बार असेल, झिरो बार म्हणजेच काय, झिरोवर बार आहे म्हणजे ॲन्सर किती येणार बार, वनवर बार आहे तर ॲन्सर किती येणार झिरो, म्हणजे जे काय आहे त्याचं रिव्हर्स घ्यायचं, हे जे काय आहे ह्याच्यामुळे तो रिव्हर्स होतो. ओके, तर हे तुम्हाला माहीत आहे ए बी म्हणजे काय आहे, तर ए बी हे आपले गेटचे इनपुट आहे. ओके, गेटचे इनपुट आहे. तर डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम काय सांगते की जेव्हा ए इंटू बी होल बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार, ही थेरम आपल्याला प्रूव्ह करायची. ह्यालाच आपण इथे कॉम्प्लिमेंट म्हणतो, कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, इन्व्हर्टर, किंवा तुम्ही बार पण म्हणू शकता. मी आता इथे ह्याला शब्द कॉम्प्लिमेंट लिहिलं आहे, सो कन्फ्यूज होऊ नका, कॉम्प्लिमेंट म्हणजेच बार. ओके, तर फर्स्ट थेरम काय सांगते, दोन इनपुट आहेत ए इंटू बी म्हणजे दोन्ही इनपुटचा गुणाकार आणि त्यांची कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू कशाशी इक्विवेलेंट आहे, तर ए बार प्लस बी बारशी इक्विवेलेंट आहे, हेच आपल्याला आता खाली प्रूव्ह करायचं. तर ह्याचीच मी स्टेटमेंट खाली लिहिली, त्याची स्टेटमेंट लिहिली बघा इथे, तर कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट म्हणजेच काय, कॉम्प्लिमेंट आहे हा ऑफ प्रोडक्ट, म्हणजे ए इंटू बी म्हणजे आपण काय म्हणतो गुणाकाराला प्रोडक्ट, कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू दी म्हणजे हे साईन इज इक्वल टू दी सम ऑफ इट्स इंडिव्हिज्युअल कॉम्प्लिमेंट्स, सम ऑफ म्हणजे बेरीज आहे कोणाची, वेगवेगळ्या कॉम्प्लिमेंटची बेरीज इंडिव्हिज्युअल ए बार प्लस बी बार, कळले स्टेटमेंट काय, स्टेटमेंट कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट म्हणजे गुणाकाराचं कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू दी सम ऑफ, सम म्हणजे बेरीज ऑफ इंडिव्हिज्युअल कॉम्प्लिमेंट्स ए बार प्लस बी बार. तर हेच आपण इथं प्रूव्ह केले, प्रूफ ऑफ दी थेरम इज जे आहे ती स्टेटमेंट आपण लिहून घेतले ए इंटू बी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. तर आता ए इंटू बी बार इथे आपण सिम्बॉलमध्ये ड्रॉ केलं, तर काय ए बी दोन इनपुट घेतले, कारण इथे ए बी दोन ए आणि बी लिहिले म्हणून ए बी इनपुट घेतले. तर ए आणि बी मध्ये दोन्हीच्या मध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशनचा आपलं गेट कोणता आहे, तर कुठलं गेट आहे अँड गेट, म्हणून मी इथं अँड ड्रॉ केला ए इंटू बी आणि त्याला वर बार दिला, कारण का तर हा बबल आहे, बार का दिला तर इथं बबल आहे म्हणून ए इंटू बी बार म्हणजेच हा बबल, तर आउटपुट काय आला आपला ए इंटू बी होल बार, मग इक्वल टू कशाशी इक्विवेलेंट आहे ए बार प्लस बी बार. आता आपल्याकडे ए आणि बी दोन इनपुट आहेत, पण आपल्याकडे ए बार बी बार नाही आहे, म्हणून मी एला ए बार करून घेतला, बीला बी बार करून घेतला. तर कसं करून घ्यायचं, तर नॉट गेट असतं, नॉट गेट लावल्यानंतर ॲटोमॅटिक आपल्याला एचा ए बार मिळतो, बीचा बी बार मिळतो, मग ते ए बार बी बार फक्त आपण ॲडिशन करून घ्यायचं आहे कशाने, तर ऑर गेट लावून ॲडिशन केलं, हे ऑर गेट आहे, ऑर गेट लावून ए बार प्लस बी बार करून घेतला. ओके, तर हे प्रूफ आहे आपलं थेरमचं, फक्त आता आपण इथे काय केलं ते ट्रूथ टेबलमध्ये लिहिलं, काय काय लिहिले ट्रूथ टेबलमध्ये, दोन इनपुट आहेत कुठले कुठले ए आणि बी, इथं पण ए बी आहे इथं पण ए बी आहे, म्हणून मी ए बी एकदाच लिहून घेतला ए बी. ओके, ए बी दोन इनपुट आहे, मग काय केले आपण ते दोन इनपुट ए इन
इंटू बी केला, ए इंटू बी, आता पहिला मी कॉम्प्लिमेंट नाही घेतला, फक्त गुणाकार करून घेतला दोन्हीचा, ए इंटू बी गुणाकार केला, मग आलेल्या ए इंटू बीला फक्त मी कॉम्प्लिमेंट घेतलं, जे आहे ते उत्तराला फक्त मी कॉम्प्लिमेंट घेतलं. ओके, इथंपर्यंत संपलं आपलं ए इंटू बी होल बार, इथंपर्यंत झालं. आता ह्या साईडचं, ह्या साईडला काय आहे, ए बी आहे, ऑलरेडी ए बी लिहिलं, त्यामुळे परत ए बी इनपुट घ्यायची गरज नाही आहे. फक्त मी ए बार लिहिला, बी बार लिहिला, ए बार आणि बी बार पुढं काय होणार आहे, ए बार प्लस बी बार होणार आहे, ए बार प्लस बी बार. कळालं कसं लिहायचं? फक्त जे आपण डायग्राममध्ये ड्रॉ केलं आहे ते आपण ट्रूथ टेबलमध्ये लिहून घेतले, दोन इनपुट घेतले, त्यानंतर आउटपुटला ए इंटू बी आहे, तो ए इंटू बी बार आला आहे म्हणून मी ए इंटू बी बार केला. इकडे ए बार हवा आहे, इकडे बी बार हवा आहे, त्यानंतर मग आपला आउटपुट येणार ए बार प्लस बी बार. ओके, तर दोन इनपुट घेतलेत आपण वेगवेगळे, 0 0 0 1 1 0 1 1, हे टोटल चार कॉम्बिनेशन घेतलेत आपण इनपुटचे. तर पहिला काय करायचं आपल्याला, हे दोन्ही इक्वल आहे की प्रूव्ह करायचं आहे, म्हणून आपण हे सगळं लिहून घेतलं आहे. ओके, तर ए इंटू बी करायचं आहे, हे ए इंटू बी, 0 × 0 ॲन्सर काय आलं, 0, 0 × 1 अगेन 0, 1 × 0 0, 1 × 1 1 1 × 1 म्हणजे दोन्ही जेव्हा सेम आहेत इनपुट त्यावेळेला आपल्याला गुणाकार किती आला त्याचा, 1. मग आहे हेच ॲन्सर आहे, फक्त त्याला मी पुढे काय केलं, नॉट गेट लावले. नॉट गेट म्हणजेच काय असतं, तर आलेल्या उत्तराला फक्त रिव्हर्स करतं. तर ए इंटू बी बाय, 0 चा 1 झाला, परत 0 चा 1 झाला, 0 चा 1 झाला आणि 1 चा 0 झाला. तर ही पहिल्या साईडचं आपण प्रूफ लिहून घेतलं थेरमचं, इथंपर्यंत आपली थेरम कम्प्लीट झाली. ही थेरम आणि इकडचं हे मॅच व्हायला पाहिजे. तर ए बार बी बार आहे तेच इनपुट आहे, एला ए बार केला, बीला बी बार केला. बघा, एक आहे 0 0 1 1 आहे, पण बार लिहिताना मी काय केलं, जिथं 0 0 आहे तिथं 1 1 घेतला आणि जिथं 1 1 आहे तिथं 0 0 घेतला. बीचं पण रिव्हर्स लिहून घेतला, बार म्हणजे 0 आहे म्हणून 1 लिहिला बी बारला, बीला 1 आहे म्हणून इथं 0, इथं 0 आहे तर इथं 1 लिहिला, आणि शेवटी 1 आहे म्हणून इथं खाली मी 0 लिहिला. तर ए बार बी बार दोन्ही लिहून घेतले, आता ते दोन्हींची बेरीज करायची, ए बार प्लस बी बार, 1 + 1 1 1 + 0 1 0 + 1 1 0 + 0 0. आता तुम्ही इकडे लक्ष द्या, हे दोन जे आउटपुट आहे, हे दोन्ही आउटपुट आपले अकॉर्डिंग टू डी मॉर्गन्स थेरम आपण हे प्रूव्ह केलं की ए इंटू बी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार, हे दोन्ही सेम आहेत. बघा, 1 1 0 1 1 0 आउटपुट आपले सेम आले, म्हणजे दिस सर्किट इज इक्वल टू दिस सर्किट, दोन्हीचे आउटपुट सेम येतात. म्हणून मी इथे लिहिले, दिस इज द प्रूफ ऑफ डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम. ओके.